नमस्ते मित्रांनो, मी आपला सुबोध माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आज आपण आलेलो आहोत मिरज तालुक्यातील ढवळी या गावात, जे साधारण मिरजेपासून 8 ते 10 किलोमीटर वसलेलं छोटंसं गाव आहे. तर या गावात येण्याचं एक प्रमुख कारण आहे की या गावामध्ये आज आपण पाहिलं की भरपूर ठिकाणी शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये मदत तर पोचते, म्हणजे काही काही समाजसंस्था किंवा सरकारकडून मदत पोचते. तर आम्हाला या ढवळी गावामध्ये विक्रम सरांना एक माहिती मिळाली होती की येथील गुंडवाडी वस्तीमध्ये म्हणजे आजपर्यंत या पूर होऊन सुद्धा आता 8 दिवस झाले, तर होऊन सुद्धा अजूनपर्यंत कुणाची मदत मिळाली नव्हती, कारण ही वस्ती गावापासून थोडी लांब आहे, याचा गावाशी काही संबंध येत नाही. त्यामुळं मदत जी येते ती गावामध्ये 2 ते 5 मिनिटात मोकळी केली जाते, त्यामुळे यांचा ही जी वस्ती होती ती मदतीपासून वंचित होती. तर विक्रम सरांना माहिती मिळाली, आम्ही आज इथे मदतीच्या स्वरूपात त्यांना इथं धान्य थोडे प्रमाणात, काही चादर, बेडशीट आणि काही घरगुती लागणारं साहित्य आहे, जे संसार निदान चालू होण्यापुरतं जे गरज गरजूचं आहे ते साहित्य घेऊन आपण या वस्तीवर पोचलो. तर अक्षरशः असीम जे घरातील सगळे सामान्य जवळपास लोकांचं संपत आलेलं आहे, कारण इथं गावापासून लांब आहे आणि संपर्क काहीच होत नाही अशा वस्तीमध्ये आपण आज पोचलेलो आहे. एक व्यक्ती येथील ग्रामस्थ त्या वाडी वस्तीवरील राकेश दादा. तर हे राकेश सर इथे माहिती सांगणार की काय प्रकारचा पूर आला होता आणि काय प्रकारची त्याची यातना भोगल्या. तर पुढील मनोगत राकेश दादाचं. नमस्कार, मी राकेश आळते बोलतो आहे, इथून गुंडवाडी ढवळी गुंडवाडी माळातून बोलतो आहे. आमच्या इथं मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी आलेलं होतं या वस्तीला. आमच्या इथून शेती वगैरे भरपूर नुकसान झालेलं आहे, घरातसुद्धा पाणी 6 फुटाच्या लेवलला आमच्या घरी पाणी होतं. गावातून आम्ही 2 किलोमीटर लांब आहे आणि ज्या गावाशी संपर्क आमचा थोडं ज्याला कृष्णेची पातळी 38-41 फुटावर होती त्यालाच आमचा संपर्क तुटलेला होता. त्यावेळेपासून आमचा गावाचा संपर्क तुटल्यामुळं आम्ही इकडे बाहेरच्या बाजूलाच आहे, तिथे कुठलीही आम्हाला मदत पोचली नाही. हा रस्ता दिसतोय, हा कोणता रस्ता कुटवाड रस्ता म्हणून आहे. हा रस्त्यातून आम्ही हा सरळ वड्डी या गावी जातो आहे. गावी इकडूनच बाहेर निघालो, गाव आमच्या इकडच्या बाजूला गाव आहे 2 किलोमीटरवर. हा रस्ता आमच्यासाठी चांगला असल्यामुळं आम्हाला भरपूर प्रयत्न झाला. आमची एक मागणी आहे की हा रस्ता चांगला झाला पाहिजे. तिथे 100 ते 150 लोकांची वस्ती आहे. या वस्तीतली पूर्ण आणि हा म्हैसा रस्ता म्हणून आहे, हा रस्त्याचे पण 200-300 लोक ह्या रोडनंच बाहेर पडतात, त्यामुळं हा एक रस्त्याची पूर्ण म्हणजे गरज आहे आम्हाला. इथे आता आमचे विक्रम सर वगैरे मदत घेऊन आले, पहिलीच मदत आमच्या इथं माळ्यात वाडी वस्तीत मिळालेली आहे. तसेच आम्हाला अजूनपर्यंत कुठून बाहेर मदत पोचली नाही, ही पहिलीच मदत पोचली आहे. अजूनही आम्हाला मदतीची गरज आहे, त्यामुळं इथं भरपूर प्रमाणात मदत मिळावी ही अपेक्षा केली. आणखी एक सांगायची एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला जो मी मागचा व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये खरंच मला चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे, भरपूर लोकांकडून मदत आम्हाला अजूनपर्यंत मिळते आणि आज अशीच ओघ चालू ठेवा. त्याबद्दल तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना धन्यवाद. आणि एक आव्हान पण आहे की मदत जी आता तुम्ही धान्य स्वरूपात किंवा इतर वस्तूंच्या स्वरूपात येत आहे ती तर द्याच, पण आणखी एक मागणं आहे माझं की शालेय साहित्य जे आता मी जे बघतो आहे ते शालेय साहित्य भरपूर कमतरते आहे, कारण विद्यार्थ्यांचं दप्तर वह्या पुस्तकं पूर्ण भिजून गेले आहेत. आम्ही येताना आता बघितलेलं आहे की रोड अक्षरशः ते वाळवत घालायला ठेवले आहेत. तर ते शालेय साहित्य तुम्हाला जे काय तुमच्या परीने द्यायचे होईल, एखादी वही असेल किंवा एखादा पेन असेल, तर ते तुम्ही द्यायचं ओघ आहे तो चालू ठेवा. Thank you.
घरचं पाणी होईपर्यंत आम्ही घरातच थांबलेलो. घरात थोडं पाणी आल्यावर आम्ही शेजारच्या घरात राहिले गेलो. रात्री अचानक भरपूर पाणी आलं, त्यामधून जर तेवढं वर होतं तेवढं काढून नेलं सगळं, मग पाठीचं सगळं दिसून केलं. हे घर पडलं तेव्हा तुम्ही इथं होता तुम्ही? नाही, मी घर पडलं कधी बघितलं. मी पोरे येत होती बघायला आणि तिथून गावाचला मल्लेवाडीसला रोज येत होता तो बघायला घर काय झालंय. पाणी भरपूर आलेलं त्यामुळं आम्हाला येऊ देत असं नाही. कोण कोण असते घर तिथं? मी हा आणि आमचे मुलगी एक आहे तिला दिलंय. आमच्या मुलगी जावं आणि तिथून घर नोंद त्यामध्ये 5,000 ते पण आम्ही मिळू शकत नाही. तुमचा 8 उतारा निघत नाही काय नाही. कधी नोंद नसतो ना ते दिलं काय त्यांची फक्त अडवलं मला काय मित्रांनो. आज आपण तुम्हाला माहितीच की आपण ढवळी तर आलेलो आहे, तरी ढवळी गावातून आपण एका वस्तीवर गोंडवाडी वस्तीतून मजत वाटत सध्या आपण आलेलो आहे कुटवाड रोडला. तरी जो ढवळी कुटवाड रोड आहे त्या रोडला आलो आहे. मी आता माझ्या बरोबर मागे बघताय एक घर संपूर्णपणे पडलेलं आहे पावसामुळे. पावसाने महापुरात त्यांच्या भरपूर इथं बसलेलं आहे. संपूर्ण इथली जी वस्ती बघता तुम्ही सध्या जवळपास 10-15 फूट पाण्याखाली होती. हे जे घर आहे हे महावीर कुगेंचं घर आहे. तर या घरांचं तुम्ही बघताय किती नुकसान झालेलं आहे. त्या घराला जे लोक जे अधिकारी सरकारी लोक अधिकारी आले होते इथे पंचनामा करायला, तर त्यांनी सरळ सरळ इथल्या लोकांना नकार दिलेला आहे. कारण त्यांना काहीतरी तांत्रिक कारणं सांगून त्यांना मदत करण्याचं नाकारत आहेत. तर मी सर्व जनतेला आणि आपल्या तमाम बांधवांना मी विनंती करतो आहे की ह्या लोकांना मदत करण्यासाठी मी आवाहन करतो की आजपर्यंत तुम्ही धान्य आणि बाकीची रोख रक्कमच्या स्वरूपात तर मदत आजपर्यंत करत आहात, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतोच. पण माझी एक विनंती आहे की जी अशी तुमची जी मदत आहे ती शहरामध्ये पोहोचते, पण त्याच्यापेक्षा जास्त तुमची गरज आहे ती वाड्या वस्त्यांवर गरज आहे. कारण आम्ही बघितलेलं आहे की ढवळीसारख्या गावातसुद्धा गावामध्ये मदत पोहोचते, पण गावामध्ये जर मदत जर पोहोचली तर ती 2-5 मिनिटांमध्ये पूर्णपणे खाली होते. पण ती जी म्हणजे जी खरी गरज आहे ती वाड्यांवस्त्यावर पोहोचू दे. या सविस्तर तुम्हाला आणखी जर माहिती देण्यासाठी मी विक्रम गोरपुडेंना विनंती करतो आहे. विक्रम गोरपुडे, प्लीज तुम्ही आपलं थोडं मनोगत व्यक्त करा. नमस्कार मित्रांनो. पण गेली 7-8 दिवस आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मदतकार्य करतो आहे. सगळ्या ठिकाणी अन्नधान्याच्या स्वरूपात असेल, कपड्याच्या स्वरूपात असेल किंवा इतर ज्या जीवनाशी गोष्टी आहेत त्याचं मदत असेल ते पोहोच केलेलं आहे. पण आज आपण कुटवाड ढवळीमधील वस्तीमध्ये आलेलो आहे. तर या ठिकाणी आम्ही सकाळपासून बघतो आहे ना, तर कमीत कमी 4-5 घरं असे आहेत की या प्रकारे पडझड झालेले आहे. आणि त्यांना शासनाकडून असं सांगितलं जातं आहे की तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही कारण ती नोंदणीच नाही आहे. तर अशा लोकांसाठी आपण पुढं येऊन आपल्या समाजकार्यात जे काही करतो त्याच्यामध्ये आपण आपला हातभार लावून या लोकांना घरं परत बघण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तर आत्ता आपण हे घर बघतो आहे माझ्या मागे अशी दुरावस्था झालेली आहे. तर ह्या लोकांसाठी आपण सर्वांनी पुढे यावं आणि जेवढी काय सगळ्या तर मदत होऊ शकते ती मदत करावी. धन्यवाद.